दनन्ददन्दौ सद्धायं शीलं रक्खन्तु सब्बदा भावनाभिरता हुन्तु गच्छन्तु देवता गता। विश्व वंदनीय विश्व शांति दूत प्रज्ञा शील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धमाचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणवेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी अपना सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी धम्मदेशना देण्यासाठी उपस्थित असणारे पूजनीय भिक्खू करुणानंद जी स्थवीर दि ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलचे संचालक ज्यांनी अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेशना आपणा सर्वांना दिलेली आहे। त्यानंतर आपणा सर्वांचे परिचित असणारे पूजनीय भिक्खू ज्ञानरक्षित जी स्थवीर ज्ञान सत्यशोधक या यूट्यूब चॅनलचे संचालक ज्यांनी सुरुवातीला अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मार्मिक अशी धम्मदेशना दिली असे पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी स्थवीर सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक ऑनलाईन पद्धतीने गेल्या 2 वर्षापासून जुळलेले प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक उपासक उपासिका सध्या इथे उपस्थित राहून जे श्रद्धासंपन्न उपासक उपासिका धम्मदेशना श्रवण करत आहेत तुम्हा सर्वांच्याच प्रति अनंत अनंत मंगल कामना मंगल मैत्री भावना या ठिकाणी व्यक्त करतो। आज काय प्रोग्राम पालमकर परिवाराने 4 बुद्ध पुत्रांना अत्यंत स्वादिष्ट भोजनदान देऊन आणि चिवरदान अर्थदान देऊन आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन केलेलं आहे। खरं तर हा छोटेखानी कार्यक्रम होता जसं आम्हाला वाटत होतं। जेव्हा बंतीजी असं म्हटले की जायचं आहे भोजन करायचं आहे आणि लगेच निघून जायचं आहे आपल्याला आणि इथे आल्यानंतर अत्यंत उल्हासाने आनंदाने आपण भिक्खू संघाचं स्वागत केलं आणि सर्वच उपासकांसाठी सुद्धा परिवाराने भोजनाचं सुद्धा आयोजन केलं म्हणजे मोठ्या स्वरूपामध्ये या कार्यक्रमाला एक रूप आलं आणि विशेष रूपाने तथागतांच्या श्रेष्ठ आणि मंगलमय वाणीला आपल्याला श्रवण करण्याची एक सुवर्ण संधी आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे। खरं तर हे सर्व पुण्य पालमकर परिवाराचं आहे। स्वतः धम्माचं आचरण करणे
आणि दुसऱ्यांना धम्म आचरण करण्यासाठी प्रेरणा निर्माण करून देणे एक महान आणि असीम असं पुण्य असतं असं भगवंतांनी म्हटलं आहे. चार प्रकारचे लोक या संसारामध्ये भगवंतांनी सांगितले. काही काही लोक स्वतःच कर्म करतात, इतरांना त्यामध्ये सहभागी सुद्धा करत नाहीत. स्वतः ते शिलाचं पालन करतील, स्वतः दान पुण्य करतील, स्वतः समाधीचा अभ्यास करतील, इतरांना मात्र ते कधी सांगत नाही. स्वतः पुरतच मर्यादित ते जीवन जगतात. कधी कधी काही लोक दुसऱ्यांना सांगत असतात, स्वतः मात्र काहीच करत नाही असे व्यवहारामध्ये आपल्याला लोक पाहायला मिळतात. काही काही लोक स्वतःही करत नाहीत आणि दुसरा कोणी करत असेल तर त्यालाही करू देत नाहीत असेही काही लोक आपल्याला पाहायला मिळतात. पण काही काही लोक स्वतःही करतात आणि इतरांना सुद्धा तशा प्रकारची प्रेरणा निर्माण करत असतात. त्यापैकी पालमकर परिवार आहे ज्यांनी स्वतः तरी कुशल कर्म केलंच आहे, परंतु त्यानिमित्ताने आपणा सर्वांना सुद्धा एक धम्मदेशना श्रवण करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे. बांधवांनो, बांधवां भगवंताचं जे वचन आहे त्या वचनानुसार जर आपण जीवन जगलं तर खरोखरच आपण सुखाला प्राप्त होऊ शकतो. कारण भगवंताचा सद्धम्म हा सदा सर्व काळ समान रूपाने फळ देणारा आहे. वंदनेमध्ये आपण म्हणतो ना चिरं तिठंतु सद्धम्म, म्हणजे भगवंताचा धम्म हा सदा सर्व काळ समान रूपाने फळ देणारा आहे. जर आचरण करणारा मनुष्य असेल, त्याला धारण करणारा मनुष्य असेल, तर तो निश्चितपणे दुःखमुक्तीच्या मार्गाकडे जाऊ शकतो. आणि त्यामुळे धम्माला समजून घेणे, सद्धमाचं आचरण करणे हे आपली एक नैतिक जबाबदारी असते, नैतिक आपलं कर्तव्य असतं. 45 वर्ष भगवंताने जो उपदेश दिला, 45 वर्षापर्यंत भगवंताने देशना दिली. या 45 वर्षाच्या धम्मदेशनेमध्ये भगवंताने 82,000 उपदेश स्वतः दिलेले आहे. 2,000 उपदेश भगवंताचे जग्रश्रावक होते त्यांनी दिलेले आहे, म्हणजे एकूण 84,000 उपदेश भगवंताने 45 वर्षामध्ये दिलेले आहेत. म्हणजे बुद्ध तत्वज्ञानामध्ये 84,000 उपदेश 45 वर्षामध्ये त्याचं विस्तार रूपाने विस्तार केला गेला, त्याचं संकलन केलं गेलं. 45 उपदेशाचा जर सार आपण बघितला असेल, अनेक उपदेश आहेत भगवंताचे वेगवेगळ्या विषयाला अनुसरून, तर त्याचा सार केवळ 3 गोष्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. बघा, 45 वर्ष भगवंत बोलले, भगवंताने देशना दिली, परंतु त्याचा सार फक्त 3 गोष्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अनेक उपदेशामध्ये त्याचा सार कायेला शुद्ध करणे, मनाला शुद्ध करणे आणि वाचेला शुद्ध करणे. काया, वाचा आणि मन या 3 गोष्टीला परिशुद्ध करणे हाच भगवंताच्या धम्माचा उद्देश आहे. सब पापस अकरणं कुशलस उपसंपदा सचित्त पर्योदपनं एतं बुद्धानुशासनं. सब पापस अकरणं, कोणत्याही प्रकारचे पाप कर्म न करणे. सब पापस अकरणं कुशलस उपसंपदा, कुशल कर्म करणे
कुशल कर्माचा संचय करणे, संपदा करणे आणि भावना करणे, चांगल्या कर्माची, कुशल कर्माची, पुण्यकर्माची, आपल्या चित्ताला परिशुद्ध करणे, निर्मळ करणे हे भगवंताच्या सद्धर्माचं शासन आहे. आणि मग आपण जीवन जगतो, आपली जे जीवनाची वाटचाल आहे, जीवनाची वाटचाल केवळ या तीन मार्गाने आपल्याला सुख प्राप्त करून देण्यासाठी सहायक ठरणारी आहे. आपण या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य सत्व मी सुखाने जीवन जगावं, मला सुख प्राप्त व्हावं, मी सुखी राहावं अशा प्रकारची मनोकामना करत असतो असं कोणालाच वाटत नाही. बघा या सृष्टीमध्ये असं कोणालाही वाटत नाही की माझ्या जीवनामध्ये दुःख असावं, मी दुःखी राहावं, माझ्या जीवनात संकट यावे असं कोणालाही वाटत नाही. प्रत्येकाला असं वाटतं की मी माझं जीवन अत्यंत सुखपूर्वक जगलं पाहिजे, माझ्या जीवनात सुख असलं पाहिजे. मग आपण जर चिंतन केलं, मनन केलं किंवा आपल्या भोवताल जर बघितलं, आपल्या परिवारामध्ये बघितलं, आपल्या नगरामध्ये जर आपण बघितलं तर सुखी लोकांची संख्या आपल्याला जास्त दिसते का दुःखी लोकांची संख्या जास्त दिसते? दुःखी लोकांची संख्या जास्त आहे, सुखी लोकांची संख्या फार क्वचित, फार कमी स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. असं का होतं? कारण याला कारण आहे, याला कारण आहे. भगवंताच्या काळामध्ये बघा, श्रावस्तीमध्ये 7 करोड लोकसंख्या होती भगवंताच्या काळामध्ये, त्यापैकी 5 करोड लोक बुद्ध धम्म संघाला शरण गेले होते, 2 करोड लोक 3 रत्नाला शरण गेले नव्हते, अन्य धर्माचं ते अनुसरण करत होते. म्हणजे कोणत्याही काळामध्ये 100% एकाच तत्वज्ञानाला फॉलो करणारे, एकाच तत्वज्ञानाला मान्य करणारे लोक कोणत्याही काळामध्ये नसतात. आणि म्हणून भगवंत धम्मपदामध्ये म्हणतात, कारण एका मार्गाने जीवन जगणारे लोक नसतात. सर्वच लोक या संसारामध्ये असे आहेत, कमी बोलणाऱ्याला सुद्धा दोष देतात. भगवंत असे म्हणतात, या संसारामध्ये असे लोक आहे कमी बोलणाऱ्याला सुद्धा दोष देतात, जास्त बोलणाऱ्याला सुद्धा दोष देतात. ऐक, कमी बोलणारा लोक दोष देतात, जास्त बोलणाऱ्याला सुद्धा लोक दोष देतात, काहीच न बोलणाऱ्याला सुद्धा लोक दोष देतात. आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो, लोक घोड्यावरही बसू देत नाहीत आणि पायही चालू देत नाहीत, आहे की नाही? म्हणजे लोकांची प्रवृत्ती आहे. लोक चांगल्याही माणसाला दोष देतात, लोक वाईट माणसाला सुद्धा दोष देतात, लोक भगवंताला सुद्धा दोष दिला भगवंताने. सर्वच लोक भगवंताला मानत होते का? नाही. सर्वच लोक भगवंताचा उपदेश ऐकत होते का? नाही. भगवंताला सुद्धा आपण जेव्हा साहित्याचं वाचन करतो, चिंतन मनन करतो, तर भगवंताला सुद्धा लोक अपशब्द बोलायचे. भगवंताला लोक बोलायचे हा सिरमुंड्या आहे, भगवंताला लोक असं म्हणायचे हा परिवाराला उद्ध्वस्त करणारा आहे, हा स्त्रियांना विधवा करणारा आहे, हा कुळाचा नाश करणारा आहे, असे अपशब्द भगवंताला लोक बोलत असत. वसल सूत्रामध्ये जर भगवंताला नीच म्हटलं, तो ब्राह्मण म्हणतो की हे नीच श्रमणा, तू माझ्याकडे येऊ नको. त्या सूत्रामध्ये भगवंताने नीच कोणाला म्हणावं याची व्याख्या केली आहे. प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलला पराभवाची कारणं वसल सूत्र आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे या संसारामध्ये अनेक प्रवृत्तीची लोक आपल्याला पाहायला मिळतात. जेवढ्या प्रवृत्ती असतात त्या प्रवृत्तीला अनुसरून मनुष्य संसारामध्ये जीवन जगत असतो.
ज्याला भगवंताने साध्या सोप्या भाषेमध्ये कर्म सिद्धांत असं म्हटलं आहे। म्हणजे आज घडीला आपण जे काही आहोत ते सर्व आपल्या कर्माचा परिणाम असतो, आपल्या कर्माचा विपाक असतो। इथं सर्वच लोक दिसण्यासाठी सारखेच आहेत का? इथं सर्वच लोक सुंदर आहेत का? इथं सर्वच लोक बुद्धिवान आहेत का, ज्ञानी आहेत का? इथं सर्वच लोक वेगवेगळ्या प्रकारच्या श्रीमंतीने, ज्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची श्रीमंती आहे असं आहे का? इथे सर्वच लोक गरीब आहेत का? नाही आहे। भिन्नता आपल्याला म्हणजे पाहायला मिळत असते, तर ही भिन्नता आपल्या कर्मरूपाने आपल्याला प्राप्त होत असते आणि त्यामुळे कर्मावरती आपला विश्वास असला पाहिजे। जो मनुष्य आपल्या कर्मावरती विश्वास ठेवतो तर तो मनुष्य खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारचे कर्म कोणते आणि वाईट प्रकारची कर्म कोणते याचं चिंतन मनन करत असतो। बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये मनुष्याच्या जीवनाच्या चार दिशा सांगितलेल्या आहे, म्हणजे चार प्रकारच्या मार्गाने मनुष्य जीवन जगत असतो। जसं भगवंत असे म्हणतात, काही काही लोक अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारे असतात, काही काही लोक प्रकाशाकडून अंधाराकडे जाणारे असतात, काही काही लोक अंधाराकडून अंधाराकडे जाणारे असतात, काही काही लोक प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणारे असतात। ही चार प्रकारचे लोक आहे। अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारी लोक कोणती आहेत किंवा प्रकाशाकडून अंधाराकडे जाणारी लोक कोणती आहेत किंवा अंधाराकडून अंधाराकडे जाणारी लोक कोणती आहे आणि प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणारी लोक कोणती आहे? आपण थोडंसं जर चिंतन केलं आपल्या संदर्भामध्ये तर या चार प्रकारापैकी आपण कोणते आहो? या चार प्रकारापैकी आपण कोणते आहो? म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारे। सर्वच काही लोकांना समजलं नाही वाटते काय म्हटलं ते मी, है की ना? त्यासाठी एकाग्र चित्ताने धम्मदेशना कधीही श्रवण केली पाहिजे, कारण पहिलंच तर आपलं चित्त हे फार चंचल असते, है की ना? भगवंत फदनंग चिपलंग चत्तंग दुरख दुनिवार्यंग उजुंग करोती मेधावी उसुकारव तेजनंग असं म्हणतात। मन अत्यंत चंचल आहे, अत्यंत दुर्दम्य आहे, अत्यंत कठीण आहे। या कठीण मनाला संयमित करणे सोपी गोष्ट नाही आहे। मनाला भगवंताने माकडाची उपमा दिलेली आहे। जसं माकड एका फांदीवरती अधिक काळ राहू शकत नाही, या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून या फांदीवर लगेच ते उड्या मारतं, कारण त्याचा तो स्वभाव आहे उड्या मारणे। अगदी मनुष्याच्या चित्ताचा स्वभाव सुद्धा तसाच आहे। एका विशिष्ट गोष्टीकडे मनुष्याचं मन अधिक काळ एकाग्र होऊ शकत नाही। कोणती? जी आपल्या कल्याणाची आहे त्या गोष्टीकडे आपलं लक्ष एककेंद्रित होत नाही, पण जी गोष्ट आपल्या अकल्याणाची आहे त्या गोष्टीकडे मात्र आपलं चित्त एकाग्र होत असते। जसं उदाहरण आता भंतीजींनी, धमानंद भंतीजींनी धम्मदेशना दिली, जवळपास पाऊण तास बोलले। करुणानंद भंतीजी जवळपास 52 मिनिटं बोलले। आता माझं जे काय होईल ते, है की नाही? तर एवढ्या वेळापर्यंत भंतींनी धम्मदेशना दिली, सर्वच लोकांनी सर्वच ऐकलं असं वाटतं का तुम्हाला? बिलकुल नाही। कारण मी अनेक वेळा लोकांना ऑब्झर्व करत होतो की कोण ऐकत आहे, कोण ऐकत नाही आहे, कोण बोलत आहे, है की नाही? काही लोक अत्यंत शांत चित्ताने देशना श्रवण करत होते वेगवेगळ्या प्रकार, कारण ती प्रवृत्ती आहे। मानवी मनाचा जो स्वभाव आहे तो मानवी मनाचा स्वभाव अत्यंत चंचल आहे, अत्यंत दुर्दम्य आहे।
आणि त्यामुळे देशना श्रवण करत असताना आपलं चित्त हे नेहमी एकाग्र असावं, एकाग्र चित्ताने ऐकावं, कारण चांगल्या गोष्टीकडे मनुष्याचं मन सहजासहजी वळत नाही. जसं उदाहरण म्हणून एखादी मूव्ही आहे, एखादा पिक्चर आहे समजून घ्या, जो की आपल्याला आवडणारा आहे. पिक्चर साधारणतः किती तासाचा असतो? 3 तासाचा असतो साधारणतः, आहे की नाही? 3 तासाचा पिक्चर जर लावला असेल तर त्या पिक्चरमध्ये जोपर्यंत मध्यांतर होत नाही तोपर्यंत कोणी उठून जाते का? कोणीच जात नाही. काही 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 लोक तर मध्यांतर झाल्यावर उठून जात नाहीत, जागेवर बसून राहतात. का? कारण काही आपलं मिस होऊ नये, काही मिस आपलं होऊ नये, आपल्याला पूर्ण पिक्चर आपल्या लक्षामध्ये असला पाहिजे. काही काही तर 2-2 वेळा पाहतात पूर्वी, आता माहीत नाही कारण आता मोबाईल हातामध्ये असल्यामुळे सहज आपल्याला मिळतं. पण पहिले असे ठरलेले असायचे 12 ते 3, 3 ते 6, 6 ते 9 आणि पुन्हा 9 ते 12, असे ठरलेले असायचे. का आपलं चित्त एकाग्र होते? कारण ते आपल्या मनाला मनोरंजित करणार असतं. आपल्या मनाला, आपले जे 6 इंद्रिय आहेत, या 6 इंद्रियाला ते मनोरंजित करणार असतं. आणि जी गोष्ट आपल्या मनाला मनोरंजन करणारी असते त्या गोष्टीसाठी आपलं मन अत्यंत एकाग्र होते, अत्यंत एकाग्र होत असते. मालिका जर तुम्ही बघत आहात आणि मालिका बघता बघता जर तुम्हाला कोणी काम सांगलं तर प्रसन्न चित्ताने करतो का आपण काम? बिलकुल करत नाही, आहे की नाही? म्हणजे मालिका बघताना जर कोणी म्हटलं आपल्याला तर लगेच आपण अपशब्द सुद्धा बोलतो, थांब असं म्हणतो, आहे की नाही? कारण आपल्याला असं वाटतं काही मिस झालं नाही पाहिजे. परंतु चांगली गोष्ट जेव्हा आपल्या कल्याणाची असते, आपल्या हिताची असते, आपल्या सुखाची असते, तर तिकडे मात्र आपलं चित्त एकाग्र होत नाही. का होत नाही? कारण त्या गोष्टी आपल्या 6 इंद्रियाला सर्वच लोकांच्या प्रसन्न करणाऱ्या नसतात. का? आपले कर्म तसे असतात, आपल्या मनावरती तशा प्रकारचे संस्कार झालेले असतात. आणि आपल्या मनावरती तशा प्रकारचे संस्कार झाल्यामुळे जी गोष्ट आपल्या कल्याणाची आहे, जी गोष्ट आपल्या हिताची आहे, सुखाची आहे, त्या गोष्टीकडे आपला कल जात नाही किंवा ती गोष्ट आपण करत नाही. रात्रीचं उदाहरण सांगतो बघा. पूर्णा या ठिकाणी भिक्खू संघाच्या धम्मदेशना होत्या. 31 तारखेला सुद्धा 1 वाजेपर्यंत भिक्खू संघाच्या देशना होत्या आणि त्यानंतर गाण्याचा कार्यक्रम होता. बाबासाहेबांचे गाणे ऐकणे काही असं वाईट नाही आहे, चांगलीच गोष्ट आहे. दुसऱ्या दिवशी सुद्धा म्हणजे काल रात्री पुन्हा लोक बसले प्रवचन ऐकण्यासाठी आणि जसजसं संध्याकाळची वेळ होऊ लागली तसे तशी लोकांची संख्या वाढू लागली, कारण 12 नंतर पुन्हा गाण्याचा म्हणजे कार्यक्रम होत होता. आणि भंतीजी बोलायचे राहिल्यामुळे अनेक लोक असा निरोप आणत होते की भंतेंना बोलवा, भंतेंना बोलवा. म्हणजे वा भंतेंचं प्रवचन झालं की आम्हाला गाणे ऐकायला मिळतात. आणि भंतेजी कधी येतात, कधी सुरू करतात, सुरू कितीही वाजता केलं तर ते कधी संपवतात याची मात्र निश्चिती काही नसते. आणि मग त्याच्यापूर्वी भंते म्हटले की तुम्ही बोला, मग मी बोललो. तर जवळपास 36 मिनिटं बोललो. त्या 36 मिनिटांमध्ये माझ्या मोबाईलवर 3 मिस कॉल आले, 3-4 निरोपसुद्धा आले की बा भंतेंचं प्रवचन थांबवा. का? कारण आम्हाला गाणे ऐकायचे आहे, आम्हाला गाणे ऐकायचे आहे. आता अनेक वर्षापासून आपण बाबासाहेबांची गाणी ऐकतो, ऐक अनेक वर्षापासून गाणे ऐकतो. गाण्यापासून आपल्या मनाला त्या क्षणापुरतं म्हणजे मनोरंजन वाटतं. परंतु आपल्या मनामध्ये होणारा जो बदल असतो तो बदल ज्या अवस्थेमध्ये व्हायला पाहिजे तसा मात्र होत नाही. पुन्हा भंतेंची देशना झाली, भंतेत जवळपास 3-3.5 तास बोलले. पुन्हा लोकांनी भंतेंच्या देशनेला सुद्धा थांबवलं की बा थांबवा तुम्ही, आम्हाला गाणे ऐकायचे आहे. म्हणजे बघा, बुद्धांची अमृत तुल्य वाणी अत्यंत म्हणजे प्रसन्न चित्ताने
रात्री भंतींनी मला वाटतं 12:30-1 प्रवचनाला सुरुवात केली. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ते बोलले. त्या मधामध्ये 3 तास जवळपास 3-3.5 तास भंतेजी बोलले, म्हणजे 3 तास रेकॉर्डिंगच झालं वाटतं, बाकीचं डाटा संपल्यामुळे रेकॉर्डिंग झालं नाही. तर मला सांगायचं हे आहे की मनोरंजनाच्या ज्या गोष्टी असतात त्या मनोरंजनाच्या गोष्टीकडे आपलं मन आकर्षित होतं, परंतु आपल्या सुखाच्या मार्गाकडे नेणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या सुखाच्या मार्गाकडे नेणाऱ्या गोष्टीकडे आपलं चित्त एककेंद्रित होत नाही. आणि त्यामुळे वर्तमान काळामध्ये आपल्याला सुखी लोकांची संख्या कमी दिसते, कारण क्षणिक सुखाकडे आपला कल अधिक असतो. क्षणिक सुखाकडे मनुष्याचा कल अधिक असतो. आपल्याला कायमस्वरूपी सुख नको वाटतं, म्हणजे क्षणिक सुख तेवढ्यापुरतं तेवढं मिळालं बस ठीक आहे, आता पुढे नंतरचं नंतर बघूया. म्हणजे अशी मानसिकता असल्यामुळे दुःखी लोकांची संख्या वर्तमान काळामध्ये आपल्याला अधिक पाहायला मिळत असते. आणि त्यामुळे या संसारामध्ये भगवंत असे म्हणतात की अनेक लोक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाटचाल करतात. 4 प्रकारची लोक जसं मी म्हणालो, तर काही लोक अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारी असतात. अंधाराकडून प्रकाशाकडे, अंधार म्हणजे नेमका काय आहे? जसं एखाद्या रूममध्ये अंधार आहे, तिथे जर आपण दिवा प्रज्वलित केला तर काय उत्पन्न होते? प्रकाश निर्माण होते. अगदी तशाच प्रकारे आपलं जे मन आहे, या मनामध्ये अज्ञान असतो, ऐक नाही, कर्मकांड, यज्ञयाग, बुवाबाजी, अंधश्रद्धा, म्हणजे वेगवेगळ्या विचारांचा जे अज्ञान आहे, जुन्या रूढी परंपरा, जसं भंतेजी बोलले की जुन्या रूढी आणि परंपरेवरती अनेक लोकांची भर असते, त्यावरती बोललं तरी सुद्धा आपल्याला वाईट वाटतं. तर अशा प्रकारची जे लोक गेल्या अनेक वर्षापासून, हजारो वर्षापासून आपला समाज गुलामगिरीमध्ये होता, अज्ञानामध्ये, अंधश्रद्धेमध्ये, कर्मकांडामध्ये, अस्पृश्यतेमध्ये खितपत पडलेला होता, ज्या समाजाला खाण्यासाठी चांगल्या प्रकारचं अन्न नव्हतं, राहण्यासाठी घर नव्हतं, अंगावरती चांगल्या प्रकारचे वस्त्र नव्हते, कोणत्याही प्रकारचा अधिकार नव्हता, जो समाज गाव कुसा बाहेर हजारो वर्ष पिढ्यान पिढ्या जीवन जगत होता, अशा या दुःखी समाजाला बाबासाहेबांच्या रूपाने एक महापुरुष या सृष्टीमध्ये आला. आणि जो अज्ञानी समाज होता, जो कर्मकांडामध्ये, यज्ञयागामध्ये, अंधश्रद्धेमध्ये, गुलामगिरीमध्ये जीवन जगू लागला, अशा प्रकारच्या या समाजाला महत प्रयासाने बाबासाहेबांनी वर काढलं. आणि बाबासाहेबांनी वर काढल्यामुळे जो समाज अंधारामध्ये होता, बाबासाहेबांच्या पुण्यामुळे तो समाज आता प्रकाशामध्ये आला, म्हणजे सुखामध्ये आला, ऐक ना, आपली प्रगती झाली, भौतिक प्रगती झाली, आपली चांगल्या प्रकारचं अन्न ग्रहण करायला आपल्याला मिळालं, चांगल्या प्रकारचं चांगल्या घरामध्ये राहण्यासाठी आपल्याला मिळतं. आम्ही अनेक ठिकाणी जातो, 1-1, 2-2 कोटीचे बंगले आपल्या लोकांचे आहे. जेव्हा घरामध्ये आम्ही प्रवेश करतो तर अत्यंत प्रसन्नता वाटते की आपल्या समाजाचे एवढी मोठी प्रगती झालेली आहे. भौतिक प्रगती खूप झालेली आहे, कारण अनेक ठिकाणी आम्ही जात असतो, चांगल्या प्रकारचं वस्त्र, दागदागिने आपल्याला घालायला मिळतात, है की नाही? म्हणजे हे सर्व काही भौतिक बदल आपल्यामध्ये झालेला आहे, आध्यात्मिक बदल सुद्धा झालेला आहे. मनामध्ये जी अंधश्रद्धा होती, कर्मकांड होती, ईश्वरवाद, दैववाद, या सर्व प्रकारच्या गोष्टी अनेक लोकांनी सोडून दिल्या. बुद्धांच्या विज्ञानवादी सद्धमाला त्यांनी जाणलं. आज लोक पंचशिलाचं पालन करतात, उपोषित शिलाचं पालन करतात, ध्यान भावना करतात, समाधी भावना करतात, म्हणजे भौतिक आणि वैचारिक या दोन्ही गोष्टीची आपली बऱ्याच लोकांची प्रगती झालेली आहे. म्हणजे जो समाज अंधाराकडून सध्या प्रकाशाकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतो, हा एक प्रकारचा मनुष्य
दुसऱ्या प्रकारचे मनुष्य आता प्रकाशाकडून अंधाराकडे जाणारे आहेत, प्रकाशाकडून अंधाराकडे जाणारे लोक आहे. जसं बघा, आज आपली प्रगती झाली, शिक्षणामुळे प्रगती झाली, कारण बाबासाहेब म्हणतात की तुमच्या अज्ञानाचं, तुमच्या दुःखाचं जर मूळ कारण कोणतं असेल तर ते म्हणजे अज्ञान आहे. तुम्ही शिक्षण घ्या, उच्च दर्जाचं शिक्षण घ्या, चांगल्या प्रकारचं शिक्षण घ्या, आहे की नाही. कारण शिक्षणामुळे तुमची बौद्धिक क्षमता वाढते, तुमची प्रज्ञा वाढते, बुद्धिमत्ता वाढते. आणि अनेक लोक शिकले, परंतु आज घडीला जर आपण थोडंसं चिंतन केलं, मनन केलं, तर आज अनेक लोक प्रकाशाकडून अंधाराकडे जात आहेत. बघा, तुम्ही थोडं चिंतन करा, तुम्ही थोडं मनन करा, आज आपले अनेक लोक प्रकाशाकडून अंधाराकडे जात आहेत. आज अनेक लोक देवी देवता घरामध्ये बसवतात, आज अनेक लोक गणपतीचा उत्सव घरामध्ये करतात, आज अनेक लोक लाखो रुपये लग्नावरती खर्च करतात, वाढदिवसावरती खर्च करतात, म्हणजे उत्सवावरती अनेक लोक लाखो रुपये खर्च करतात. मग हा अंधाराकडे कसा जात आहे? जसं आज घडीला आपल्याकडे धनसंपदा आहे, म्हणजे एखादा पूर्वी अडाणी माता पिता असेल, अडाणी पिता असेल, त्याने त्यांच्या मुलाला डॉक्टर बनवलं, इंजिनियर बनवलं, वकील बनवलं, ऑफिसर बनवलं, पण आज डॉक्टर असणारा व्यक्ती सुद्धा आपल्या मुलाला डॉक्टर बनू शकत नाही. तुम्ही जर चिंतन केलं, मनन केलं, कारण आज घडीला शिक्षणाचे 3-13 वाजलेले आहेत, तुमच्या सर्व स्कॉलरशिप्स बंद केलेल्या आहेत, तुमच्या जे काय अधिकार होते ते हळूहळू कमी होऊ लागले आहेत, तुमच्या मुलांच्या जे तुम्हाला फेलोशिप मिळत होते आता सध्या एम फिल बंद केलेला आहे. एम फिलला जवळपास 7-8 लाख रुपये फेलोशिप मिळत असे, जी आर एफला फेलोशिप मिळत असे, म्हणजे जवळपास 20-25 लाख रुपये बाबासाहेबांच्या पुण्यामुळे फेलोशिप मिळते. आम्ही तिघही फेलोशिप होल्डर आहोत, म्हणजे आता ताई, ताईनं पालीमध्ये एम ए केला आहे, त्यामुळे ताईला माहिती आहे. भंते आमचे नंद भंते जे PhD करत आहेत, नेट जी आर एफ आहेत, नेट जी आर एफ जर असतील तर 2017 बॅचमध्ये भंतेजी भारतामधून फर्स्ट आहेत नेटमध्ये. आता त्यांना फेलोशिप आहे, राजीव गांधी फेलोशिप, PhD 5 वर्षामध्ये त्यांना ती फेलोशिप मिळणार आहे, काय 25-30 लाख रुपये जवळपास मिळेल. म्हणजे ही जी गोष्ट आहे किंवा हे जो हा जो लाभ आहे, हा लाभ आज घडीला म्हणजे आपल्या समाजाचा पूर्णपणे बंद होत आहे. आज तुमची मुलं 10वीपर्यंत परीक्षा घेत नाहीत मुलांच्या. बघा, एकीकडे तुम्ही जर चिंतन केलं तर 10वीपर्यंत मुलांच्या परीक्षा सुद्धा घेतल्या जात नाहीत, आणि दुसऱ्या बाजूने अगदी नर्सरीमध्ये असणाऱ्या मुलाला सुद्धा, ऐक ना, फर्स्ट कॉन्व्हेंटमध्ये असणाऱ्या मुलाला सुद्धा 4-5 लाख रुपये फीस देऊन त्याला शिकवलं जातं. म्हणजे एकीकडे 10वीपर्यंत त्यांना काही शिकवलं जात नाही, डायरेक्ट त्यांची परीक्षा होते, त्यांना पास केलं जातं पहिल्या वर्गामध्ये 2-5 10वीपर्यंत, आणि इकडे मात्र अगदी बेसिक पाया त्याचा एवढा पैशाच्या जोरावरती मजबूत केला जात आहे. जर ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांच्याकडे संपत्ती आहे, केवळ तेच लोक आता शिकू शकतात. म्हणजे जिथे बाबासाहेबांनी आपल्या उन्नतीचं सर्वात मोठे शस्त्र सांगितलं आहे, सर्वात मोठे शस्त्र हे शिक्षणाचं आहे, त्या सर्वात मोठ्या शस्त्रावरती त्यांनी घाव घातला आहे. आणि जे लोक गरीब आहेत, जे लोक मध्यमवर्गीय आहेत, तर ते लोक येणाऱ्या काळामध्ये आपल्या मुलांना शिकू शकणार नाही. परिणामतः ते अज्ञानी राहतील, अडाणी राहतील, आणि शेवटी उपजीविका करण्यासाठी त्यांना गुलामगिरी केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. आणि त्यामुळे बहुतांश समाज आता घडीला प्रकाशाकडून अंधाराकडे जाण्याच्या दिशेने आहे. आपल्या मूर्खपणामुळे, आपल्या अज्ञानपणामुळे लाखो रुपये करोडो रुपये जर तुम्ही चिंतन केलं थोडंसं, तर बाबासाहेबांच्या जयंतीवरती अब्जो रुपये खर्च होत असेल, अब्जो रुपये खर्च होतात. म्हणजे एका एका नगराचा जर हिशोब केला तर एका नगरामध्ये कमीत कमी 1-2 लाख रुपये जमा होतात. बघा, 1-2 लाख रुपये. आणि दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांचा उत्सव करावाच, निश्चितपणे करावा, कारण त्यांच्यामुळेच आपण सुखपूर्वक जीवन जगत आहो. परंतु त्या उत्सवाचं जे स्वरूप आहे, त्याला आपण बदललं पाहिजे. आज घडीला डीजेला तुम्ही 50,000 देता, 1 लाख रुपये देता, डीजेवरती नाचणारे मुलं कसे असतात? 99% जे मुलं असतात दारू पिऊन असतात,
दुसऱ्या दिवशी ते बेशुद्ध पडतात, दुसऱ्या दिवशी उठत सुद्धा नाहीत दोन दोन वाजेपर्यंत. म्हणजे ज्या महापुरुषांनी कधीही दारूला स्पर्श सुद्धा केला नाही त्या महापुरुषाच्या जयंतीच्या दिनी यांना नाचण्यासाठी दारू पिवावं लागते. किती निर्लज्जपणाची गोष्ट आहे. ज्यांच्या नाचण्यासाठी जर बाबासाहेबांच्या नावाने जर दारू पिवावी लागत असेल तर त्यांच्या जीवनाला काय अर्थ आहे. करोडो रुपये लाखो रुपये त्या दारूमध्ये. आणि दारूचे अड्डे कोणाचे आहेत? दारूचे अड्डे सवर्णांचे आहेत. ऐक ना, फार क्वचित लोक आपले असतील, कारण ती समयिक आजीविका नाही आहे. समयिक आजीविका नाही असल्यामुळे बौद्ध लोक सहसासहजी दारूचे दुकान टाकत नाहीत. मग हा सगळा पैसा कुठे जात आहे? तर अन्य लोकांकडे तो सगळा पैसा जात आहे. आणि परिणामत आपली जी आर्थिक हानी आहे, जो पैसा बाबासाहेब असं म्हणतात, एक वेळ तुम्ही उपाशी राहा, एक वेळ तुम्ही उपाशी राहा, परंतु तुमच्या मुलाबाळांना चांगल्या प्रकारचं तुम्ही शिक्षण द्या. कारण तुम्ही जर त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं तर त्याचं भवितव्य तुम्ही घडू शकाल. आणि अशा पद्धतीने हा समाज मात्र आता प्रकाशाकडून अंधाराकडे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बांधवांनो, जर योग्य वेळी जर आपण स्वतःचं चिंतन मनन केलं नाही तर येणारा काळ आपल्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. बघा, दोन दिवसापूर्वी आम्ही दिल्लीला गेलो होतो. तुम्हाला सांगतो मुद्दाम, होऊन दिल्लीला परेड असते बघा 26 म्हणजे जानेवारीला, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भगवंताच्या हस्ती सुद्धा आहे दिल्लीला, जिथे कपिल वस्तूला जे उत्खनन केलं गेलं त्या अस्थी म्युझियम मध्ये आहेत. खरं तर हा आमचा प्लॅन 2-3 महिन्यापासूनच म्हणजे ठरला होता, थोडस या कार्यक्रमातून बाहेर निघावं, भगवंताच्या हस्ती दर्शन घ्यावं. तिथे आम्ही गेलो. बघा, प्रजासत्ताक दिन, संविधान दिन त्या ठिकाणी साजरा होत आहे. आणि जेव्हा तिथे देखावे केले गेले, रिट्रीट मध्ये ते देखावे केले जातात वेगवेगळ्या राज्याचे, झाक्या, हा झाक्या, हा झाक्या आहे की नाही, वेगवेगळ्या झाक्या हिंदी मध्ये आहे म्हणा. तर आम्ही म्हणजे महत् प्रयासाने ते बघितलं. खर तर आम्ही तिथे बघितलं, बघा म्हणजे मुद्दा म्हणून बघायला गेलो आम्ही. तर जेवढ्याही झाक्या होत्या त्या सर्व राज्यांच्या झाक्या केवळ देवी देवता होते. त्याच्यावरती या झाकीवरती ही देवी, त्या झाकीवरती ते देवी, त्या झाकीवरती तो बुवा. तुम्ही टीव्हीमध्ये बघितलं असेल कदाचित, आहे की नाही, तुळजा, महाराष्ट्राची तुळजा भवानी म्हणत, ऐक ना, असं ते तोंडबिन भंती जे करतात ते आपल्याला काही जमत नाही तसं. हा, ते म्हणजे आम्ही विचार केला की महाराष्ट्रामध्ये एवढे महापुरुष होऊन गेले, आहे की नाही, महाराष्ट्रामध्ये एवढे महापुरुष आहेत. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. बाबासाहेबांचा ठीक आहे तुम्हाला नाही, शिवाजी महाराज होऊन गेले, ऐक ना, शाहू महाराज होऊन गेले, महात्मा फुले होऊन गेले, संत कबीर होऊन गेले. अब किती महापुरुष आहेत भारतामध्ये, या एकाही महापुरुषाचं न दाखवता, म्हणजे ती जी संस्कृती आहे जी अज्ञानाकडे घेऊन जाणारी आहे, कर्मकांडाकडे घेऊन जाणारी आहे, त्या संस्कृतीचं प्रदर्शन आम्ही तिथे बघितलं. आम्हाला खूप दुःख झालं. आम्ही पुन्हा संध्याकाळी गेलो तिथे, पुन्हा त्यांनी देखावे निर्माण केले होते. तर त्या देखाव्यामध्ये बघा, भंतेंच्या सर चिरसला तो व्हिडिओ आहे, तुम्ही बघू शकता. तर तिथे बाबासाहेबांच्या संविधानाचा एखादा देखावा असावा असं आम्हाला वाटत होतं, परंतु तिथे मात्र बिलकुल बाबासाहेबांचा एक चिक्कार, केवळ मला वाटते फक्त एकदा काहीतरी शब्द उच्चारला गेला, त्याच्यानंतर बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये एकही शब्द त्या ठिकाणी उच्चारला गेला नाही. हालांकि संविधान दिन संपन्न केला जात आहे, बाबासाहेबांनी एवढ्या परिश्रमाने एवढ्या मेहनतीने संविधान लिहिलेलं आहे, तरी सुद्धा मात्र बाबासाहेबांचा तिथे कुठल्याही प्रकारचा उल्लेख केला गेला नाही. किंवा बाबासाहेबांचं एखादं कार्य, आम्हाला असं वाटतं की बाबासाहेबांनी जे संविधान सभेला जे संविधान दिलं होतं, तर तो तैलचित्र कमीत कमी मला वाटते का 7,000 ड्रोनच्या सहाय्याने त्यांनी ते देखावे म्हणजे तयार केले गेले होते. ड्रोनच्या सहाय्याने अत्यंत सुंदर देखावे होते, परंतु बाबासाहेबांचा देखावा मात्र तिथे दाखवल्या गेला नाही. बघा, एवढं या आजच्या दिनी सुद्धा, या दिनी सुद्धा बाबासाहेबांना, बाबासाहेबांचा उल्लेख कुठल्याही प्रकारे ते करत नाही. आणि त्यामुळे आपण सजग राहिलं पाहिजे, आपण जागरूक राहिलं पाहिजे. आपण जर जागरूक राहत असेल तरच खऱ्या अर्थाने हे उत्पन्न होणारे जे काही धोके आहेत
त्या उत्पन्न होणाऱ्या धोक्याला आपण नष्ट करू शकतो आणि त्यामुळे असंख्य लोक सध्या प्रकाशाकडून अंधाराकडे जाणार आहेत असं मला सांगायचं आहे. काही काही लोक अंधाराकडून अंधाराकडे जाणारे आहेत. अनेक लोक बघा आजही केवळ स्कॉलरशिप घेण्याच्या नावाने सुख सुविधा घेण्याच्या नावाने केवळ बाबासाहेबांचा उपयोग करतात, परंतु आचरणामध्ये मात्र कोणत्याही प्रकारे बाबासाहेबांचं तत्वज्ञान त्यांना मान्य नाही किंवा बुद्ध तत्वज्ञान सुद्धा त्या ठिकाणी मान्य नाही आणि त्यामुळे ते अधोगतीला आहेत. अनेक लोक दुःखी आहेत, कष्टी आहेत आणि अशाच प्रकारचं जीवन जगणारे ते लोक आहेत. चौथ्या प्रकारे लोक सुखाकडून सुखाकडे जाणारे आहेत, म्हणजे प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणारे आहेत. ज्या लोकांनी जाणलं, ज्या लोकांनी समजलं की आमच्या उन्नतीचं काय मार्ग आहे, आमची उन्नती कशी झाली आहे, आमची उन्नती शिक्षणामुळे झाली आहे, आमची उन्नती बुद्ध तत्वज्ञानाचं आचरण केल्यामुळे झाली आहे, त्या लोकांनी जाणलं, समजून घेतलं आणि अधिक अधिक आमची उन्नती झाली पाहिजे, आमची प्रगती झाली पाहिजे, आम्ही चांगल्या प्रकारचं आचरण केलं पाहिजे, अशा प्रकारचे असंख्य उपासक उपासिका धम्माचं आचरण करत आहेत. परिणामतः ते प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणारे आहेत. बांधवांनो, आपण चौथ्या प्रकारामध्ये मोललं पाहिजे. बाबासाहेबांच्या महत प्रयासाने हा भगवंताचा पवित्र सद्धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. त्या सद्धमाचं आचरण करणे, त्या सद्धमाचं अनुसरण करणे आपलं आद्य कर्तव्य आहे, नैतिक जबाबदारी आहे. आणि त्यामुळे आपण ह्या छोट्या मोठ्या गोष्टींना दूर सारून बुद्ध तत्वज्ञान कशा प्रकारे आपण आचरण करू, कारण बाबासाहेब असं म्हणाले की मला जर आयुष्य लाभलं, बाबासाहेबांचं वाक्य आहे, मला जर आयुष्य लाभलं तर माझं उर्वरित जीवन बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मी घालवणार आहे. बाबासाहेब असं म्हणतात, जेव्हा मी राजकारण सोडून धम्म कार्याकडे आलो तर मला अशी अनुभूती झाली की वाळवंटाकडून मला म्हणजे हिरवळीकडे आल्यासारखं वाटत आहे. म्हणजे जे काही कार्य बाबासाहेबांनी केलं तर त्याला वाळवंट असं बाबासाहेबांनी म्हटलं, परंतु बुद्ध तत्वज्ञानाला बाबासाहेबांनी हिरवळ म्हटलं आहे, सुखाचा मार्ग म्हटला आहे. आणि त्यामुळे बुद्ध तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणे, बाबासाहेबांच्या संकल्पनेतील प्रबुद्ध भारत निर्माण करणे हे आपलं आद्य असं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे धम्माचं अनुसरण आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धम्माचं अनुसरण जर आपण करत असेल, आपण आचरण करत असेल, तर निश्चितपणे आपण सुखाच्या मार्गाकडे जाऊ शकतो. आणि त्यामुळे आपण पुण्यवान आहात की बाबासाहेबांच्या महान आणि असीम त्यागामुळे हे सर्व काही सुख, हे सर्व काही वैभव आपल्याला प्राप्त झालेलं आहे. तर निश्चितपणे अधिक अधिक आपण कुशल कर्म करावं, अधिक अधिक आपण पुण्यकर्म करावं, धम्माचं आचरण करावं, धम्माचं अनुसरण करावं, सील पालन करावं, दान पुण्य करावं. बाबासाहेबांच्या धम्मकरंदीसाठी मी काय करू शकतो, मी काय केलं पाहिजे याचं चिंतन मनन करून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज या परिवाराने जे अनंत आणि असीम असं कुशल कर्म केलं आहे, पुण्यकर्म केलं आहे, खरं तर एवढ्या वेळापर्यंत धम्मदेशना आपण श्रवण करत आहात हे खूप मोठं तुमचं पुण्य आहे. कालेन धम्म सवनंग एतंग मंगलमुत्तमंग असं भगवंतांनी म्हटलं आहे. वेळ काळ पाहून आपण धम्म श्रवण केला पाहिजे, वेळ काळ पाहून आपण धम्माचं आचरण केलं पाहिजे, वेळ काळ पाहून आपण दान पुण्य केलं पाहिजे, समाधी भावना केली पाहिजे, प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे, मैत्री भावना केली पाहिजे. कारण आपलं जीवन हे नश्वर आहे, क्षणभंगूर आहे, कधी केव्हा कुठे आपण मृत्यूला प्राप्त होईल हे सांगू शकत नाही, कारण जीवन हे क्षणभंगूर आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि त्यामुळे मिळालेलं जे आपल्याला आयुष्य आहे, त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण नेहमी सदा सर्व काळ चांगल्या प्रकारचं कुशल कर्म करावं, पुण्यकर्म करावं, दान कर्म करावं, शीलाचं पालन करावं आणि बाबासाहेबांच्या प्रबुद्ध भारत निर्मितीसाठी आपण सहकार्य करावं, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून वेळेच्या अभावी ही धम्मदेष्टा संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ.